मग ते आपलं नेहमीचं आपलं जे असतं ना, आम्ही पण 6 महिन्यापूर्वी असेच ऑपरेशन केले, असेच आम्ही चिरफाड केली, आणि नंतर मग महाराष्ट्रात इतिहास घडला. ते जिथे जातात तिथे फक्त क्रिकेटच्या सामन्यांना गेले. 6 महिन्यापूर्वी आम्ही असेच शतकार मारले होते. खोखोच्या मैदानात गेले, 6 महिन्यापूर्वी आम्ही असेच खो दिले होते. कबड्डी खेळायला गेले, 6 महिन्यापूर्वी आम्ही अशाच तांगड्या खेचल्या होत्या. अरे बाबा साहेब, 6 महिन्यापूर्वी तुम्ही खंजीर खुपसला होता, बाकी काही केलं काय? काय चालू आहे? त्याचा सर्वात वाईट अनुभव मी घेतोय. पाहिजे तेवढ्या केसेस. नुसता एका बाईला असं बाजूला ढकललं तर 354. कुठे तरी लांब नुसते दोन कानफडात मारल्या पोरांनी तर 307. अरे माझा काय संबंध? विधानसभेमध्ये 5 मिनिटं जितेंद्र आव्हाडवर भाषण. अरे मी एवढा नेता मोठा नेता नाही बाबा, पर माझा फोटो काढून हा कसा गुंड आहे, तो कसा गुंड आहे. अरे बाबा, एवढं का माझ्यावर प्रेम दाखवतोय? तू तर या राज्याचा मुख्यमंत्री आहेस. विकासाचा मांडा सिन्नरमध्ये आल्यानंतर, म्हणजे नांदूर शिंगोटेवाल्यांनी कहरच केला, अगदी तोंडावर जसं नसतं बोलायचं, कुठे गेले असं नसतं बोलायचं कुणाला तोंडावरती. हे काय बोलले तुम्हाला माहितीये ना? काय बोलले हे नांदूर शिंगोटेवाले? 50 खोके. आता 50 खोके एकदम ओके. आता ही जनता म्हणायला लागली तर विधानसभेत चर्चा झाली की याच्यावर बंदी आणा, तुम्ही खोके बोलायचं नाही. अहो मी नाही बोलत. आता काय नांदूर शिंगोट्याला अजिंताला गेलेले बोलायला? अहो लोक तुमची ओळख झाली ना, तुम्ही ओळख करून दिली. आणि हे तुम्ही म्हणता ना 50 खोके म्हणू नका, 50 खोके म्हणू नका. अहो तुम्हाला का लागतो ते 50 खोके? तुम्हाला काय लागतं ते 50 खोके? आता मी नुसतं 50 खोके असं म्हटलं की समोरचा आवाज बघा कलती किती जोरात येतो. 50 खोके, 50 खोके. आता एका लोकांना शिकवावं लागतं. मी म्हंटल अशी घोषणा द्या. शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा त्यांनी कळवा मुंबऱ्यातील जनतेशी मतदारांशी पाठीत खंजीर खुपसला नाही का? याचं उत्तर त्यांनी प्रथम जितेंद्र आव्हाडांनी द्यावं. आणि ह्यांना आम्हाला बोलायचा अधिकार काय हो? अहो आम्ही ज्यावेळी मागच्या विधानसभा जेव्हा निवडणुका लढलो ना, तेव्हा आम्ही शिवसेना भाजप महायुती म्हणून लढलो. मतदारांनी आम्हाला शिवसेना भाजपचा महायुती म्हणून आम्ही मतदान केलं आणि आम्हाला बहुमत मिळालं. आणि आम्ही या जितेंद्र आव्हाडांसारख्यांच्या हिंदुत्ववादी विरोधकांच्या मांडीला लावून बसलो तेव्हा त्या मतदारांच्या पाठीत आम्ही खंजीर खुपसला नाही का? जितेंद्र आव्हाडांना काय बोलायचा अधिकार आहे? जितेंद्र आव्हाड, आपण आपले विचार, आपली कृती, आपले सगळे ट्वीट्स पूर्वीचे तपासा. शिवसेनेच्या विरुद्ध कशी आग ओकत होतात आपण, उद्धव साहेबांच्या विरोधात, बाळासाहेबांच्या विरोधात कशी गरळ ओकत होतात, त्या आठवणी जरा आठवा. आणि मग तुम्ही तुमच्याच आठवणींच्या पाठीत खंजीर खुपसलाय का हा प्रश्न स्वतःला विचारा, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. गद्दार शब्द पुन्हा अजितदादांनी वापरलेला आहे, गद्दार. आता तुम्ही सांगा, तुम्ही सगळे व्हिज्युअल आणि फुटेज काढा. ज्या दिवशी अजितदादांनी सकाळचा शपथविधी केला त्यावेळी ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, राष्ट्रवादी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष, आता जे आहेत ते